आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. रिस्पॉन्स नाही आला. गुड मॉर्निंग. अरे नमस्कार आपला शब्द होता की रे, असं का? चला, आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर मनेरे दादा, आत्ताच आपल्यातून गेलेले पोलीस इन्स्पेक्टर हाके साहेब आणि इथे जमलेल्या सर्व माता भगिनी आणि माझ्या छोट्या मित्र आणि मैत्रिणीनो, आज इथे तुम्ही कशासाठी जमलाय मगापासून सगळ्यांचं ऐकलं ना? आणि तुम्ही म्हणत असाल काय लावली कटकट सकाळी सकाळी, काय काय महिला दिनाचं एवढं कौतुक आम्हाला उन्हात बसवलंय, बरोबर आहे की नाही? आपलं कौतुक करायचं असतंय ना. तुम्ही म्हणणार काय कौतुक आहे, त्या सगळ्या माझ्या ना माता भगिनी उन्हात बसलेत, त्या म्हणतात काय मॅडम कुठलं महिला दिन आणि काय आम्हाला सकाळी सकाळी इथं बोलवलंय. हा पण असू दे, आजच्या दिवशी ज्या महिलांनी आपलं रक्त सांडलं, 1945 पासूनचा हा लढा सुरू होता, एक जवळजवळ आपण त्याची शतकं पार केलेली आहेत आणि आपल्याला आज हा स्वातंत्र्याचा दिवस मिळतोय, तर आपण थोडा वेळ उन्हात बसलं तर काय अडचण आहे, बरोबर आहे ना? बसायला चालतंय ना? नक्की सांगा बाबा, नाहीतर आम्ही बोलत राहणार आणि तुम्ही आम्हाला शिव्या देत राहणार, असं व्हायला नको हो की नाही? आता तुम्ही म्हणणार इथं मॅडम उभ्या आहेत आणि आम्ही त्यांचं भाषण ऐकायचं, काय त्यात मजा आहे? तर मी असं करते, मी तुमच्यात येते, आपण छान गप्पा मारू आणि काय जमलंच तर आपल्याला घेऊ डोक्यात, चालेल? मस्त माझ्या ना, काय भाषण ऐकायचंय? भाषण नको आपल्याला ऐकायला, ठीक आहे? चालेल का? थांबा, मी तुमच्यात येते. तुमच्यासोबत गप्पा मारल्या ना मग तुम्हाला फार भारी वाटते, तिथं स्टेजवर उभं राहिलं ना काय भाषण करायला लागलेत, कुठं काय आम्ही आपलं गप्पा मारलेलं चालतंय, है की नाही? आपल्याला तसं नाही करायचं मित्रा. हा मला एक सांगा, तुम्ही मोबाईल वापरता? अरे वा किती छान, मी पण वापरते. मला पण भारी भारी वाटते बर का, काय माहिती का, मला इंस्टाग्राम आवडतंय, मला व्हॉट्सअप आवडतंय, तुला पण आवडतंय? नाही आवडत. बरं ए, कोण पण वापरते व्हॉट्सअप इंस्टाग्राम? अख्खी शाळा वापरते. हात वर करा, चला हात वर करा. बघा आमचं न्यू जनरेशन, आमचं न्यू जनरेशन, आम्ही मोबाईल वापरतो, आम्ही व्हॉट्सअप वापरतो, आम्ही इंस्टाग्राम वापरतो. व्हेरी गुड, टाळा वाजवा स्वतःसाठी. आता ना तुम्ही दादा लोक मोठे काय सहावीचे, तुम्ही तुम्ही वापरता का रे? व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड. अरे तुम्हाला माहितीये का तुमची पोरं व्हॉट्सअप इंस्टाग्राम वापरतात, ते माहितीये? चला इथपर्यंत तुमचं आणि माझं मत क्लिअर आहे, त्यामुळे आता पुढे भांडण झालं तरी काय हरकत नाही आपलं. हा चला मला एक सांगा, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम वर फोटो इकडचं तिकडं तिकडचं इकडं कोण कोण करत, छान छान फोटो कोण कोण लावते? तू लावतोस? तू लावतोस? कोणा कोणाचे लावतोस? तुझा लावतोस? व्हेरी गुड. आणि कोण लावत? तू लावतोस? तुझा लावतोस? तर मम्मी पप्पांचा? तुझा लावतोस? मम्मी पप्पांचा पण लावतोस. व्हॉट्सअपला लावतोस की इंस्टाग्रामला लावतोस? इंस्टाग्रामला लावतोस. बरं, व्हॉट्सअप चांगलं की इंस्टाग्राम चांगलं? व्हॉट्सअप.
इंस्टा, व्हाट्सअप, इंस्टा। आता एक असं करूया आपण, मला काय वाटतं माहिती का, सोपं माझ्यासाठी, हां माझ्यासाठी सोपं, मला व्हॉट्सअपच आवडते, इंस्टाग्राम मला नाही कळत। मी तुमच्याकडनं शिकायला येते बरं का, हां मी शिकवते बरं। आता गेम कोण कोण खेळते मोबाईलवर, अरे देवा 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 देवा, अख्खी शाळा गेम खेळते, अरे मग अभ्यास कधी करता तुम्ही, संध्याकाळी आणि दिवसभर मोबाईलवर गेम, हा शाळा। बर आता मी तुमचं शेड्यूल असं बघा, बघा लक्ष द्या, म्हणजे मला जरासं कळू दे कसं, की तुम्ही 11 वाजता शाळेत येत आहे बरोबर, 11 ला शाळा, 11 ला शाळा, ओके मग 11 ला शाळा, मग किती वाजता सुटते, 5, 5:30, रमत गमत घरात जायला 6, आहे की नाही, हिचा चिमटा काढ तिचा चिमटा काढ, आहे की नाही, ओके। आता 6 वाजता आपण घरात पोहोचलो बघा, मग तुम्ही 6 वाजता घरात पोहोचला, एकदा का दप्तर खाली टाकलं की मोबाईल कुठं आहे, नाही मग कसं करते तू सांग, कशी करतेस, आता गेली शाळेतनं, हा उभी राह, शाळेतनं घरी गेलीस बरोबर, मग मोबाईल कधी घेतेस, 8 वाजता, 6 नंतर काय करते, लगेच नाश्ता करते, मग 8 वाजता, मग 8 वाजेपर्यंत टीव्ही बघते, ओके नाही, टीव्ही कोण कोण बघता 8 वाजेपर्यंत, व्हेरी गुड व्हेरी गुड, टीव्ही बघायलाच पाहिजे, आपला हा राष्ट्रीय कार्यक्रम टीव्ही बघितलाच पाहिजे, ती बघत नाही, येडच आहेस तू, बघतोस कधीतरी, पण 6 ला गेलं की मोबाईल हातात घ्यायचा, मग नाही झोपता नाही येतस, अरे बापरे कसलं भारी भारी आहे रे बोरू तुम्ही, लय भारी बाबा, आमच्या वेळेला असं नव्हतं, बरे असू दे चला। आता मला काय कळलं की तुम्ही लोक शाळेतनच घरी जाता, मग जेवता, मग नाश्ता करता आणि मग टीव्ही बघता, सगळ्यांनी सांगितलं बरं का, टीव्ही बघतो आणि मग अभ्यास, मग झोपताना जरासं मनोरंजन म्हणून मोबाईल, हो की नाही मित्रांनो। आता अजिबात बोलायचं नाही, मला दंग केलेला अजिबात आवडत नाही, अजिबात बोलायचं नाही, 2 वर्ष आयानी पण आता ऐकायचंय, 2 वर्ष आपल्याकडे मागच्या कोरोनामध्ये गेलीत आणि म्हणून तुम्हाला शाळेनं जो अभ्यास होता तो व्हॉट्सअपवर दिला बरोबर, हां मला एक सांगा मित्रांनो, आपल्याला माहीत होतं का रे की कोरोना आपल्याकडे असा येणार आहे, आपण असे आजारी पडणार आहेत, आपल्याकडची लोक आपल्याकडच्या घरातली मोठी मोठी माणसं मरणार आहेत, हे कधीतरी आपण कधी विचार केला होता का, नाही केला, हे किती वाईट झालं ना की कोरोना आपल्याकडे आला, जगभरात आला, हां आणि मग हा कोरोना आल्यानंतर तो जो मोबाईल तुमच्याकडे आला ना त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे, तुम्ही जो ग्राउंडवर खेळायचा तुमचा जो वेळ होता ना तो वाया गेला। आणि तुम्हाला त्यातलं एक वाईट असं सांगते की तुम्ही तुमचे जे फोटो लावता की नाही व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला तर ते फार चुकीचे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही छोटी छोटी मुलं आहात, मघाशी माझा उल्लेख करून देताना सांगितलं की मॅडम बालकल्याण समितीच्या माझी सदस्य आहेत, मी त्या पदावर 5 वर्ष काम करत होते आणि तुमच्यासारखी कोल्हापूर जिल्ह्यातली छोटी छोटी मुलं त्यांच्या केसेस माझ्याकडे यायच्या, मित्रांनो मी खूप तुम्हाला त्रास कर म्हणजे त्रासात ना सांगते की तुम्ही मोबाईलवरचे तुमचे फोटो लावता ते फोटो कुणीतरी चोरी करतो, ते डाउनलोड करून घेतं आणि त्याचा वापर तुमचा फक्त चेहरा आणि दुसऱ्या कुठल्या मुलाचं शरीर असतं, मुलाचं शरीर असतं
आणि मग त्याचा वापर वेगळ्या कारणासाठी केला जातो, त्याला पॉर्न इंडस्ट्री म्हणतात, म्हणजे अश्लील फोटो आणि अश्लील व्हिडिओ असं म्हणतात. तुमच्या लक्षात येत आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर ऐकणार? बघा, शांतपणे ऐकायचं. आणि तुमच्यासारखी जी छोटी छोटी मुलं असतील की जी जास्त मोबाईल वापरत असतील, त्यांना तुम्ही आवर्जून सांगायचं की बाळ, आपण लहान आहोत आणि आपण असे मोबाईल वापरायचे नाहीत. आयांनो, तुम्ही पहिल्यांदा मी जी गोष्ट सांगणार आहे ते तुम्ही ऐका. केरळमध्ये शोभा साजू नावाची एक महिला आहे केरळमध्ये, लक्षात येत आहे? तिला तुमच्यासारखी 15 आणि 16 वर्षाची दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. त्या बाईचा फोटो सोशल मीडियावर, म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, लिंक्डइन, जितकं काय काय सोशल मीडिया आहे तिथं तिचा फोटो व्हायरल झाला, पब्लिश झाला. आणि तो फोटो तिचा पूर्णपणे नेकेड होता, म्हणजे नग्न फोटो होता. तुमच्या लक्षात येते? एका आईचा असा फोटो आला तर तिच्या मुलांना काय वाटेल? नक्कीच वाईट वाटेल की नाही? वाईट वाटेल की नाही की एखाद्या आईचा फोटो असायला म्हटल्यानंतर? तर तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोटाचा अर्ज दाखल केला की अशा पद्धतीनं तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय म्हणून. आणि मग कोर्टानं घटस्फोट तिला दिला. त्या बाईनं जंग जंग पछाडलं आपल्या नवऱ्याला सांगायला की अरे बाबा, तो फोटो माझा नाही आहे, माझा चेहरा कुठंतरी त्यात कट करून लावलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये, त्या फोटोमध्ये दिसणारी बाई मी नाही आहे. तिनं खूप प्रयत्न केले पण तिच्या नवऱ्यानं ते ऐकलं नाही. तिला घटस्फोट दिला. ती आई होती, तिला आपल्या मुलांना भेटायचं होतं. तिनं कोर्टात अर्ज केला की निदान मला माझ्या मुलांना तरी भेटू द्या. कोर्टानं तिचा अर्ज मंजूर केला आणि तिला मुलांना भेटायची परवानगी मिळाली. पण नवऱ्यानं मुलीला शिकवलं की सांगितलं तिला की नाही नाही, तू तिला भेटायचं नाहीस, ती मारते म्हणून सांग. तर छोट्या मुलीनं कोर्टात सांगितलं की माझी आई मला मारते. कोर्टानं तिची भेट रद्द केली. आणि मग मित्रांनो, तिच्यातली आई जागी झाली, तिच्यातली बाई जागी झाली आणि तिनं शोध लावायचा सुरुवात केली की हे व्हिडिओ कुणी केलंय आणि त्या व्हिडिओमध्ये असणारी स्त्री कोण आहे. आता तुम्ही बऱ्याचदा बघा, व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर फोटो एखादा मेसेज पाठवताय. मुद्दाम सांगते ना तुम्हाला, तुमचे जे मेसेजेस असतात ते मेसेज तुम्ही डिलीट करता कुणीतरी वाचू नये म्हणून, चुकून कोणाला तरी आय लव्ह यू वाटवताय, तुम्हाला फार आवडतेस असं पण पाठवताय, तू आज खूप छान दिसत होतीस असं पण पाठवताय. पाठवताय की नाही? पाठवताय की नाही? तुम्ही छोटी मुलं आहे रे, मोठी मुलं, मोठी दादा लोक इथं बसलीत की हा. आणि आज तू खूप छान दिसत होतीस असंही पाठवतात, तुझी मैत्रीण खूप छान होती असंही पाठवतात. मला सगळं माहिती आहे, तुमचे सगळे मेसेजेस मला माहिती आहेत, तुमच्या सगळ्या मेसेजचं कनेक्शन आमच्याकडे माहिती आहे तुम्हाला. तुम्ही लोक काय करता, तो मेसेज टाईप करता आणि कुणीतरी आई बघेल, बाबा बघेल म्हणून पटकन डिलीट करता. पण तुम्हाला माहीत नाही तो मेसेज डिलीट होत नाही, तो मेसेज कुठंतरी सर्व्हरला डाउनलोड झालेला असतो. आलं लक्षात? आणि मग हेच काम त्या बाईनं केलं की माझा फोटो कुणी लावला तिथं, आणि तिनं तो शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि 3 वर्षानंतर त्या पोलीस प्रशासनाला यश मिळालं, सगळी टेक्नॉलॉजी वापरली आणि तिला यश मिळालं. आणि त्याच्यातनं लक्षात आलं की तो फोटो तिचा नव्हता, दुसऱ्या बाईचा, म्हणजे शरीर दुसऱ्या बाईचं होतं, फक्त तिचा एवढा चेहरा कट केला होता. आणि मॉर्फ म्हणतात त्याला, मॉर्फिंग करणं म्हणतात, चिटकवणं, म्हणजे एक चेहरा दुसरं शरीर असं चिटकवलं आणि त्या बाईचा व्हिडिओ तयार केला. पण एक लक्षात घ्या, त्या बाईचा आयुष्य उद्ध्वस्त झालं की नाही? तिची लेकरं तिच्यापासून बाजूला गेलीत, नवरा बाजूला गेलात, मग तो जो कोणी करणार असेल त्याला त्यातनं काय मिळालं? आपण विचार करू शकतो की नाही की हे किती वाईट आहे? हां, तर त्या बाईचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माता भगिनी ना, तुम्हाला त्या मोबाईलमधलं कसं वापरायचं माहीत नाही आहे. जिथं तुम्हाला माहिती नाही तिथं तुमच्या मुलांना काय माहीत असणार आहे? एखादी अभ्यासाची साईट ओपन केली तर ती अभ्यासाच्या साईटमधनं काय काय दुसरे व्हिडिओज येतात हे तुम्हाला माहीत नाही. आणि जेव्हा शिक्षक लोक तुम्हाला बोलवतात की तुमचा मुलगा, तुमची मुलगी व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर मेसेजिंग करते, चॅटिंग करते, तेव्हा आया लोक तुम्ही म्हणता नाही माझी पोर अशी करत नाही.
माझं सांगणं आहे तुम्हाला की अजिबात अंधविश्वास मुलांच्यावर या बाबतीत ठेवू नका, कारण तुम्हाला टेक्नॉलॉजी माहीत नाही, तुम्हाला त्यातल्या गोष्टी माहीत नाहीत. तुमची मुलं कैकपटीनं पुढे आहेत, त्यांना ते लवकर आत्मसात होतं. आणि तुम्ही कधीही असं म्हणू नका की माझ्या मुलानं चूक केलेली नाही. जेव्हा शिक्षक तुम्हाला बोलवतात, जेव्हा शिक्षक तुम्हाला सांगतात की तुमच्या मुलानं आणि मुलीनं हे केलेलं आहे, तर विश्वास ठेवा आणि मुलाच्या अंध गोष्टींवर कधीही खतपाणी घालू नका. कारण आज जर तुम्ही खतपाणी घातलं तर त्याचे परिणाम मोठेपणी तुम्हालाच भोगायला लागणार आहेत. आज तुमच्या अधिक माहितीसाठी सांगते, इथं छोटी मुलं बसलेली आहेत. तुम्ही मुलांनो एक लक्षात घ्या, आई बापांनी तुमच्या हातात 8-8, 9-9 हजारचा अँड्रॉइड मोबाईल दिला 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये. आपल्या आई बापांचं कित्येक जणांचं काम गेलं होतं की नाही, गेलं होतं की नाही रे बाळ? हां, मग तरी देखील त्यांनी तुम्हाला मोबाईल दिला ना, दिला की नाही सांगा बरं. की असू दे, माझी पोरगी अभ्यास करणार आहे, दिला ना रे तुम्हाला? सगळ्यांना दिला ना? मग त्यांनी आपल्या पोटाला चिमटा काढला की नाही? स्वतःला त्रास करून घेऊन तुम्हाला मोबाईल दिला की नाही? दिला की नाही मला सांगा. मान्य करता तुम्ही? मान्य करता? मला आवाज नाही आला. आपल्या आई बापांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्याला 8-9 हजारचा अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल दिला. मग आपल्याला अभ्यास करायचा आहे ना रे? अभ्यास करायचा आहे ना? का चुकीच्या गोष्टी करायच्यात आपल्याला? तुम्ही कितीही चुकीच्या गोष्टी केलात आणि कितीही ते पुसून काढायचा प्रयत्न केलात, तरी ते सर्व्हरला डाऊन असतं, तरी ते पोलीस शोधू शकतात. आणि एक लक्षात घ्या, आई बाबा आपल्याला अभ्यासासाठी शाळेत पाठवतात, खूप विश्वासाने पाठवतात. पाठवतात की नाही? आई सकाळी तिचं काम करते, तुम्हाला डब्बा करून देते, शाळेत छानपैकी पाठवते. मग तुमचं काय काम असतं मला शाळेत सांगा बरं? अभ्यास करायचा ना? अभ्यास करायचा ना? काय अभ्यास ना? अभ्यास. माझा आपण एक शपथ घेऊया, इथून पुढं मी मोबाईलचा वापर जास्त करणार नाही. प्रॉमिस? पक्क प्रॉमिस? आई तुमची इथं असेल, तिलाही आपण सांगूया की इथून पुढं मोबाईलचा वापर मी जास्त करणार नाही. आता अभ्यास आपल्याला काही मोबाईलवर देत नाहीत का? देतात. आपण असं केलं तर बघा पटतंय का? आपण आठवड्यातले 1-2 दिवस मोबाईल वापरायचा, बाकी 4 दिवस मोबाईल वापरायचाच नाही. चालेल? सॅटर्डे संडे चालेल? चालेल का सांगा? तुम्ही छोटी छोटी मुलं खूप सुंदर असता, खूप चांगलं उत्तर देता, आणि मग तुमच्यावर मग आम्ही विश्वास ठेवायचा का? ठेवायचा? सांगा बाबा मला तरी. ठेवायचा? मग आपण असं करूया का, एक आज आपण आज 8 मार्चच्या निमित्तानं, म्हणजे असं धरूया की तुमच्या आज आईचा एक उत्सवाचा दिवस आहे, आणि मग आपण तिच्या ह्या दिवसासाठी आपण एक प्रॉमिस करूया आणि एक स्वतःला सांगूया की मी माझ्या आयुष्यामध्ये मी जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत कमीत कमी मोबाईलचा वापर करणार, आणि फक्त शनिवार आणि रविवार ह्या 2 दिवस मी मोबाईल हातात घेईन. चालेल का रे? आपलं काही बिघडतं का त्यानं? काहीच बिघडत नाही, बरोबर आहे ना? मग आता इथून पुढं फक्त आता तुमच्या इथं सगळे टीचर्स बसलेत, आपण त्यांना तुम्हाला मॉनिटर करायला सांगूया की ही मुलं किती खरं बोलतात. चालेल? पटतंय तुम्हाला? कारण का सांगते तुम्हाला, तुमच्यासारखी ही गोड, तुम्ही किती छोटी छोटी लहान मुलं आहे माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती नाही की या मोबाईलवरनं तुम्हाला फसवलं जातंय. तुम्हाला आता तुम्ही मागाशी मी तुम्हाला प्रश्न केला की गेम कोण कोण खेळते, तर तुम्ही खूप जणांनी मला सांगितलं की आम्ही गेम खेळतो, बरोबर. पण ते गेम खेळत असताना त्या गेममध्ये तुम्ही काय करता, तो जो रेसर असतो, म्हणजे तो गाडी चालवणारा असतो, बरोबर की नाही, आणि त्याच्या मागं तुमचं डोकं भर चालतं, आणि मग लक्षात येत नाही की आपण काय करायला लागलोय. आणि अशातच ही जी गेम खेळणारी यंत्रणा असते, म्हणजे जी टेक्नॉलॉजी असते, ती कधी कधी काय करतात माहितीये, तुमच्यातली जी मुलं काही विशिष्ट गेम असतात त्यांना एका ठिकाणी बोलवतात. हे तुम्हाला माहीत नाही आहे, लक्षात घ्या, एका ठिकाणी बोलवतात आणि तुमचं अपहरण केलं जाऊ शकतं, किंवा तुमच्याकडनं चुकीच्या गोष्टी केल्या जाऊ शकतात, किंवा तुमच्याकडून तुमच्या आई वडिलांच्या बँकेचा पासवर्ड मागितला जातो आणि तुम्ही नकळतपणे त्यांच्या इतक्या गह्यात येतात आणि सापडतात, आणि घरातल्या बऱ्याच गोष्टी आपण सांगून टाकतो. आता तुम्ही लहानात कदाचित तुमच्यापर्यंत हे पोहोचलं नसेल, पण कोल्हापूरमध्ये हे प्रकरण खूप घडतंय.
आणि मग मुलांनो ती गेम जे गेम असतात त्यातली जी लोक कुठं बसलेली असतील ते म्हणतात की असं कर मग तुम्ही तसं करतात. पबजी गेम पबजी कोण कोण खेळत रे पबजी एक दोन आणि अजून कोण पबजी मला पण लई आवडते पबजी लई आवडते आणि कुणाला आवडते माझ्यासारखं कुणाला आवडते सांगा. मित्रांनो पबजी खेळत असाल तर सावधान अजिबात पबजी खेळायचं नाही. तुम्ही दोघांनी हात वर केलं प्रॉमिस करायचं की तुम्ही पबजी खेळणार नाही पक्का प्रॉमिस शपथ आहे तुम्हाला अजिबात खेळायचं नाही कारण या खेळांमुळं आमची अख्खी पिढी बर्बाद झाली आहे. कारण आत्महत्येला प्रवृत्त करणारा तो गेम आहे लक्षात येते तुमच्या अजिबात खेळायचं नाही. आणि आता तुम्ही मला प्रॉमिस केले की 2 दिवस आम्ही फक्त मोबाईल वापरणार आहे करणार आहात आवाज आला नाही मामा तुम्हाला आवाज आला नाही आला ना अजून नाही आला मामांना अजून आवाज आला नाही. काय होत तुमच्यासारखी मुलं जेव्हा ना चुकीच्या गोष्टी सापडतात. आता मला सांगा आयांना तुम्ही एक मला उत्तर तिथनच द्या शाळेतनं तुमची पोरं घरात गेली की किती पोरांना आणि पोरीला तुम्ही मिठीत घेताय मला जरा सांगा. मिठीत घेता का तुमच्या पोरांना एकच हात वराला फक्त काटे का त्या पोरांना हा तुमचीच पोर आहेत ती. आईचा स्पर्श हा सगळ्यात महत्वाचा स्पर्श आहे. आईनं जर मिठीत घेतलं तर पोरं सगळ्या गोष्टी फटाफट सांगून टाकतात काय हरकत आहे आईने मिठीत घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मला एक सांगा आईला काय प्रॉब्लेम असू शकतो का की आपल्या पोराला मिठीत घेण्यासाठी असू शकतो घेता येईल आपल्या पोराला मिठीत अडचण नाही. आज तुम्ही पण सांगा काय अडचण आहे का मला सांगा आहे अडचण. एक लक्षात घ्या तुमचा संवाद यांच्यासोबत कमी झाल्यामुळं आपली मुलं आपल्यापासून लांब चालली पटते तुम्हाला. तुमचीच मुलं तुम्हालाच खोटं बोलतात एका क्षणात खोटं बोलतात. का खोटं बोलतात कारण जर तुम्ही त्यांना विश्वास दिला की नाही तू जरी मी तुझ्यासोबत आहे घ्या पंखाखाली तुमच्या पोराला आणि पोरीला का तुमच्या पोरी पळून जातील मला सांगा बरं जातील का पोरी पळून द्या ना उत्तर. हरकत आहे तुम्हाला मिठीत घ्यायला नाही सांगा आज घेणार घरी गेल्यानंतर पोराला मिठीत पोरीला मिठीत घेणार तुमचा हात वर नाही येते बरोबर आहे असं यांच्यासमोर नका सांगू ते स्वीकारा.
त्याप्रमाणे तुमच्या मुलांच्या बदल करायला. एक लक्षात आज आपल्याकडे मुलांच पळून जायचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, हे तुम्ही पण मान्य करताय, बरोबर आहे की नाही? आणि जर हे थांबवायचं असेल तर तुम्हीच आज झगडणार आहे की व्हायला पाहिजे. काय आपण म्हणते की शिवाजी जन्माला यायला पाहिजे, सांगित जिजाऊ तुम्ही मला कशाला म्हणायचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि त्यातल्या 350 महिलांचं माझं संघटन आहे, त्याला स्त्री एक शक्तीपीठ नाव आहे. आणि त्यातले ज्या त्या विधवा आहेत त्यांना मी पूर्णांगिनी म्हणते, विधवा म्हणत नाही. शासनानं आज माझं म्हणणं ऐकलंय आणि आज कदाचित शासन निर्णय होईल की विधवांना पूर्णांगिनी म्हणायचं. हा पूर्णांगिनी म्हणजे काय तर जी नवरा जिवंत असताना ती अर्धांगिनी असते, नवरा मेल्यानंतर ती पूर्णांगिनी होते आणि ही पूर्णांगिनी कुटुंब चालवते. आपल्याकडे ती ताकद आहे, स्त्रीकडे प्रचंड ताकद आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचा योग्य सांभाळ करा, कारण येणारा काळ हा फार वेळ लागेल. आलं लक्षात? त्यामुळं ह्या मुलांना सांभाळणं, त्यांच्यावर योग्य संस्कार करणं ही काळाची गरज आहे. चला तुमचं सगळ्यांचं बसून चला. आता आपण थोडस संपवण्याकडे जाऊया, ठीक आहे? सावलीत ना असू दे, अजून आपण गप्पा मारायचे. भारी वाटायला. अरे वा, काय छान बोलाय तुम्ही सगळे जण. अरे वा, बर. ए सैराट कोण कोण बघितलं होतं रे? तुमच्या आयाना धरून पडवायला पाहिजे. सैराट बघितला होता का दादा लोक? सैराट सगळी बघितलंय. मग ते झिंगझिंग झिंगाट कसलं भारी ना. काय कळलं रे तुला त्या झिंगझिंग झिंगाट मधलं? मग कशाला गेलतास बघायला? हा काय तुला आर्ची परशा आवडली? आपल्याला नाही बघा आवडत असलं काय. प्रकाश वाटा म्हणून एक पिक्चर आला, तो कोण कोण बघितलाय रे? प्रकाश वाटा तिथं कोण कोण बघितलाय? प्रकाश वाटा सैराट तर तुम्ही सगळ्यांनी बघितला, प्रकाश वाटा कुणी बघितला? प्रकाश वाटा, प्रकाश वाटा तू पाहिलास? उभं राहा. तू नाव सांगितलंस अनंत, तू प्रकाश वाटा काय म्हणालीस? नाही मॅडमनी कुणी सांगायचं नाही, कदाचित मॅडमनी पण बघितलं नसेल, त्या पण सैराटच झाल्या होत्या. असू दे, सगळ्या सैराट प्रकाश वाटा कशाला बघतात? त्या कोण बघितलं नाही? आम्ही त्याचा सत्कार करणार. कोण बघितलं तुम्हाला सांगा?
कोण बघितला तो? अरे अरे अरे, प्रकाश आमटे माहितीत माहितीत त्या येड्या माणसानं पिक्चर, तिच्यावर येड्या, त्या येड्या माणसावर तो पिक्चर होता. अरे काय, आपण सैराट बघतो पण ज्या माणसानं माणसाशी कसं जगायचं, वन्य प्राण्यांशी कसं जगायचं, पाना फुलांसोबत मैत्री कशी करायचं हे शिकवलं आणि त्या माणसाचा आपण पिक्चर पाहू नये. बघा, आपण ना तुमच्या शाळेमध्ये ना, आता इथं सगळेजण आहेत, मॅडम आहेत, मॅडमना सांगूया की तो पिक्चर बघायची सोय यांना करा. कारण तो त्याचं तुम्ही ह्या तुमच्या ह्याच्या प्रोजेक्टरवर लावून सगळ्यांना तुम्ही दाखवू शकता. तर असे पिक्चर आईने सांगितलं. कबीरा कोणी बघितला रे? कबीरा तो काय तर आहे की रे, तोरण दिले तो कुठला कबीर, कबीर का कुठला तरी पिक्चर आला होता. ए कबीर सिंग मला माहित नाही म्हणून काय पण सांगताय. हा, असले पिक्चर बघायचे नाही तर सांगून ठेवते. कारण पिक्चर असत अजिबात बघायचे नाही. चला असो, टीव्ही कोण कोण बघतोय? टीव्ही कोण कोण बघतोय? दादा लोक टीव्ही बघायला पाहिजे आपल्याला, त्याशिवाय ज्ञान कसं मिळणार? सगळ्या टीव्ही बघतोय. चला हात खाली. संध्याकाळी शाळेतून घरी गेल्यानंतर इथून पुढं टीव्ही बघायचा नाही, फक्त टीव्ही रविवारीच बघितला जाईल. प्रॉमिस. तुमच्या लहान मुलांना टीव्हीवर बघायचं काय येतं मला जरा सांगा बरं. हा, याची बायको, त्याचा नवरा, असलंच प्रकार सगळे तिथं असतात, तुम्हाला त्याचा काय संबंध आहे? आयानो तुम्ही टीव्ही बघायचं बंद करा, तुमच्या पोरांच्या वर तेच संस्कार होतात. कशाला बघता टीव्ही तुम्ही? काय आहे त्याच्यामध्ये? आतापासूनच हे पोरांना माहिती आहे आमचं काय मन उडू उडू होत आहे ते. कशाला पाहिजे ते उडू उडू व्हायला? हा, गरज आहे का ते उडू उडू व्हायची? हा, दीदी लोक आहे तिथं, मोठ्या दीदी आहेत सगळ्या इथं, तुमची सगळ्यांची मन उडू उडू होतात का? प्रॉमिस करताय की फक्त रविवारी टीव्ही बघितला जाईल? नाही नाही, मला आवाज नाही आला. तुम्हाला माहितीये तुम्ही खोटं बोललात तर देव बाप्पा शिक्षा करतोय ते माहिती आहे ना? त्यामुळे खोटं अजिबात बोलायचं नाही. पक्का? आणि मॅडम तुम्ही सगळ्या जणी आता लक्ष ठेवायचं बरं का. तर तुम्ही प्रॉमिस करा की ही मुलं करतात की नाही ते करतात. हा, फक्त तुम्ही आता मला सांगितलंय की आज 8 मार्चच्या दिवशी आम्ही फक्त रविवारी टीव्ही बघणार आणि मोबाईल फक्त सॅटर्डे संडे वापरणार. प्रॉमिस केलंय ना? जेंटलमन प्रॉमिस आहे ना? शहाणी मुलं आहे ना तुम्ही? तुमच्यावर विश्वास ठेवायचा? कारण मुलं ही खूप निरागसच असत म्हणतात. तुम्ही आहात निरागस? असू दे, एक लक्षात घ्या, आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलांना काहीतरी अमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रकार हे खूप घडतात, माहिती आहे तुम्हाला? आता मला सांगा, तुम्हाला कोणी रस्त्याने जाताना ए इकडं जरा ये, मी तुला खाऊ देतो म्हणून सांगितलं, चॉकलेट देतो म्हणून सांगितलं, तर तुम्ही जाल का रे? व्हेरी गुड. मग काय करणार तुम्ही? समजा कोणी अनोळखी माणसाने तुम्हाला बोलवलं, काय करणार तुम्ही? एक कानाखाली देणार हो ना? आणि काय करणार? दगड घेऊन मारणार किंवा चिमटा काढणार बरोबर? आणि काय करणार? आणि काय करणार? काल होळी झाली, होळीला आपण काय करतोय? सरळ आहे, समजा तुम्ही रस्त्याने चाललाय आणि एखाद्या अनोळखी माणसानं तुम्हाला हात लावला किंवा बोलवलं किंवा चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला, तर इतर माणसांना आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचंय. आता तुम्ही लहान मुलं आहे बरोबर, आणि तो जर उंच असेल कानपड कशी मारणार? अरे नाही रे दादा तसं होत. एक काम करायचं, आपण होळीत जे बोंबलतोय की नाही ते बोंबलायचं, म्हणजे शेजारी जाणारा ऐकतोय म्हणजे ऐकतोय आणि मग थांबतोय आणि मग तुमची सुटका होते बरोबर? लक्षात येत आहे? हा, आता कधी कधी काय होतं बघा, आपण लग्नाला जातो
आपण बसमधनं प्रवास करतो, आपण बाजारात जातो, हां, तर मुद्दाम ना काही काही माणसं अशी असतात की ती तुम्हाला हात लावतात, स्पर्श करतात, आणि मग तुमच्या लक्षात येतं की या माणसाने हात जो मला लावला तो अजिबात चांगला नव्हता. आईनं हात लावला की कसं भारी वाटतं, आजीने लावलं की त्याहून मऊ वाटतं, पण दुसऱ्या कुठल्या तरी माणसाने हात लावला आपल्याला आवडत नाही, आवडत नाही ना. मग असा जो स्पर्श असतो तो स्पर्श ओळखायला शिकायचं, जे आवडलं नाही ते स्पष्ट सांगायचं, मला आवडलं. कुणाला सांगणार? एखादा स्पर्श तुम्हाला एका व्यक्तीचा आवडला नाही, कुणाला जाऊन सांगणार? शिक्षकांना सांगू शकताय? आईला सांगू शकताय? इथून पुढे असं काही घडलं तर तुम्ही ते सांगाल? नक्की सांगाल? त्या माणसाला पण सांगा, बाबा तुझा मला स्पर्श आवडला नाही म्हणत. त्याला काय म्हणायचं माहितीये का? नो मीन्स नो, नाही म्हणजे आईला म्हणायचं नाही. आईने सांगितलेलं काम छान पैकी करायचं, पण असं काही चुकीचं घडलं तर त्याला नाही म्हणायला शिकायचं. म्हणाल? नो मीन्स नाही म्हणजे. आम्ही नवीन युगाचे नवीन छान मुलं आता बनणार आहोत, बनणार आहे की नाही? या जग आपण आता एकदा जन्माला आलो बरोबर, मग आपण आपलं काम आणि अभ्यास व्यवस्थित करून आपला नावलौकिक होईल असं आपण वागू शकतोय? शकतोय की नाही सांगा बरं. हां, तर मग आज आपण अजून एक प्रॉमिस करूया की मी खूप छान अभ्यास करणार आणि माझ्या शाळेचं आणि माझ्या आई वडिलांचा नावलौकिक वाढवणार, चालेल? एक काम करायचं, आज अजून एक काम करायचं, वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवायचं की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला पोलीस व्हायचंय. कुणाकुणाला काय काय व्हायचं असतंय की नाही? तुला काय व्हायचंय रे? अजून मी विचार नाही केला. तुला काय? डॉक्टर व्हायचंय. तुला? चित्रकार. जे व्हायचंय ते वहीच्या शेवटच्या पानावर. तुला काय व्हायचं सांग बरं? हां, डॉक्टर व्हायचंय, व्हेरी गुड. तुला काय व्हायचं? पोलीस व्हायचंय. बरं. तुला? चित्रकला. तर वहीच्या शेवटच्या पानावर लिहायचं की मला काय व्हायचंय, आणि रोज सकाळी उठल्यानंतर ते बघायचं, झोपताना बघायचं, उठल्यानंतर बघायचं, आणि स्वतःला ते इमॅजिन करायचं की मी भविष्यामध्ये डॉक्टर झालं. त्यामुळं एक लक्षात घ्या, आत्ता तुमचं वय अभ्यास करायचं आहे, आणि अभ्यास करून अंगाला भोकं पडत? अभ्यास करून अंगाला भोकं पडतात? पडतात. त्यामुळं आपल्याला मोठं व्हायचं असेल तर एकच करा, मेहनत करा, मेहनत करा. स्वप्न बघायला आवडतं? मग मी डॉक्टर झालोय, मी इंजिनियर झालोय, मी पोलीस झालोय, हे स्वप्न बघायला आवडेल? रोज रात्री झोपताना शाहरुख खानचं, सलमान खानचं, दीपिकाचं स्वप्न बघायचं नाही. प्रॉमिस? येते का तुमच्या स्वप्नात ती? बरं झालं, माझ्या पण येत नाही. आपण इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, वकील होणार. हे वकील पण कोणतरी व्हा की रे? हा, तर अशा पद्धतीनं स्वप्न बघा, मोठं व्हा. आणि तुम्हाला शिवाजी महाराज आवडतं? मग शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबत जी शपथ घेतली त्या शपथच तुम्हाला आज आम्ही देतो की फक्त मी रविवारी मोबाईल बघणार. बघणार? आपलं टीव्ही बघायचं ठरलं का रविवारी? बर. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करणार, आणि तुम्ही आज शपथ घ्या, त्याच शिवाजी महाराजांच्या जोशात शपथ घ्या की मी फक्त आणि फक्त रविवारीच मोबाईल टीव्ही बघणार, चालेल? तर तुम्ही शिवाजीची मावळे, नाही तर नाही. पक्का? जय भवानी जय शिवाजी म्हटलं की आपल्याला कशी ताकद येते की नाही? म्हणूया एकदा आपण. म्हणा बरं, जय भवानी. वा, ह्या जोश तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी असाच ठेवा. शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्या मावळ्यांसोबत
आपल्याला स्वराज्याची निर्मिती केली आणि आपल्या भोवती असणाऱ्या सगळ्यांची काळजी घेतली. तुम्ही देखील काळजी घ्या. शिवाजी महाराज जिजाऊंचं ऐकायचे की नाही? ऐकायचे की नाही? ऐकायचं की नाही? मग तुम्ही तुमच्या आईबापांचं ऐकणार की नाही? शिक्षकांचं ऐकणार की नाही? तर आणि तरच तुम्ही शिवबाचे मावळे. पक्का? चला, आज 8 मार्चच्या निमित्तानं आपण एवढी शपथ घेतली. आज आपण चांगली मुलं आहोत, भविष्यामध्ये आपलं आपण चांगलं राहणार आहोत, आईबाबांचं नाव मोठं करणार आहोत आणि घरी गेल्यानंतर आईला आणि बाबाला छान पैकी मिठी मारायची आणि शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर आणि तरच आपण आजचा 8 मार्च दिवस साजरा केला असं म्हणू. धन्यवाद, तुम्ही खूप छान मुलं आहात. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.